तर आपण हे दृश्य पाहतोय, छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। काँग्रेस आक्रमक झालेली आहे पाणी प्रश्नावरून। काँग्रेसनं हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि जोरदार आंदोलन केलं जात आहे। हातामध्ये कळशी घेऊन हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेस आक्रमक झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आपण पाहतोय। पाण्याच्या प्रश्नावरून काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। कार्यालयाच्या गेटवर चढून काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न पेटलेला आहे आणि या संदर्भात आता काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। गेटवर चढून हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसनं महापालिकेवर हंडा मोर्चा काढलेला आहे। संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं महापालिकेवर हंडा मोर्चा काढलेला आहे। महापालिकेच्या गेटवर चढून काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय सात डिव्हिजनल माध्यमातून। संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न पेटलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ठाकणे यांच्याकडून। रामनाथ, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिकेच्या समोर महिला काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि शहरातील पाणी जो प्रश्न आहे त्याला अनुसरून हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिक जे आहेत ते आता महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे आहे आणि त्यांनी गेटवर चढून देखील आत घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याने त्यांना आत प्रवेश या ठिकाणी पोलिसांनी मज्जाव केलेला आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। महापालिकेवर त्यांनी हंडा मोर्चा काढलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि या संदर्भात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत महापालिकेवर हंडा मोर्चा काढलाय।